वेलकम, सब्सक्राइब नाउ। हेलो माय डियर स्टूडेंट्स, माय सेल्फ मिसेस रोहिणी रोही डामरे, आई एम वर्किंग एज असिस्टेंट टीचर इन सरस्वती भवन एजुकेशन सोसाइटी श्री शिव छत्रपति प्राइमरी स्कूल चिखली पुणे 62। टुडे वी आर स्टैंडर्ड 7। सब्जेक्ट है आपले जनरल साइंस, टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ नेचुरल रिसोर्सेस। बघा मुलांनो, पाणी याचे आपण काय पाहिले होते, गुणधर्म पाहिले होते। आज आपण सॉइल आणि सॉइलचे गुणधर्म पाहणार आहोत। सॉइल टेक्चर, द टेक्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइंड बाय प्रोपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ वेरियस साइजेस इन इट। सँडी सॉइल, द प्रोपोर्शन ऑफ सँड इज हाय, वॉटर ड्रेनेज रॅपिडली थ्रो सँडी सॉइल। इट इज इजी टू प्लग दिस सॉइल बट इट इज लेस इन फर्टाइल। सँडी सॉइल इज मेड अप ऑफ मिनरल कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साइड, हेन्स इट हॅज लिटिल कॅपॅसिटी टू सप्लाय इन न्यूट्रियंट। बघा मुलांना, मृदेचा जो रंग आहे, जो मातीचा रंग आहे, हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि अनेक प्रक्रियांचा त्याच्यावरती परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो आणि जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची रंगछटा ही खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा कशी असते, गडद असते। मृदा ही वेगवेगळ्या रंगाची असते, जसे काळी, लाल, तांबूस, पिवळी। त्याच्यामधलं आपण पहिलं पाहत आहे सॉइल टेक्चर, म्हणजे मृदेचा पोत। मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो आणि त्या आधारे मृदेचे पुढील प्रकार पडतात। बघा मुलांनो, त्यातलं पहिलं आहे सँडी सॉइल, रेताळ मृदा। वाळूचे मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते, यातून पाण्याचा निचरा हा जलद होतो। अशी मृदा आपल्याला मशागतीसाठी आणि ही काय करते, उपयुक्त ठरते। स्लाइट सॉइल, द पार्टिकल्स ऑफ स्लाइट सॉइल आर ऑफ मीडियम साईज। दिस सॉइल इज नॉट फ्लोएबल ॲज सँडी सॉइल। दिस सॉइल कंटेन्स आर लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स। इट इज कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट इज मच ग्रेटर। दिस सॉइल इज ऑल्सो कॉल्ड इन सेंडिमेंटरी सॉइल। दुसरं आहे क्ले सॉइल, द साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल इज स्मॉल। द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ टू टच। क्ले सॉइल हॅज हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी। बघा मुलांनो, स्लाइट सॉइल याचा अर्थ होतो पोयटा मृदा। पोयटा मृदेतील कणांचा आकार हा मध्यम असतो। पोयटा मृदायुक्त जमीन ही रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात। या मृदेत जैविक घटक मोठ्या प्रमाणात असतात। या मृदेची अन्नद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते। नेक्स्ट आहे क्ले सॉइल, म्हणजे आपली चिकण माती। या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते आणि चिकणमातीच्या या कणांना स्पर्श केला की ते आपल्याला गुळगुळीत लागतात। चिकणमातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते। नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर। त्याच्यामध्ये पहिलं आहे रूट्स गेट्स सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन। सेकंड आहे वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट ग्रो वेल। बघा मुलांना, मृदेची रचना, त्याच्यामध्ये मृदेच्या रचनेवरून जमिनीची सुपीकता ही कशी असते, अवलंबून असते आणि चांगल्या मृदेमुळेच आपल्याला खालील फायदे होतात। म्हणजे तेच फायदे, पहिला आहे मुलांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो। सेकंड आहे पाण्याचा निचरा हा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते। नेक्स्ट आहे आपलं यूजेस ऑफ सॉइल। त्याच्यामधलं पहिलं आहे प्लांट्स कन्झर्वेशन टू हेल्प प्लांट्स ग्रो। सेकंड आहे वॉटर कन्झर्वेशन, सॉइल होल्ड्स वॉटर, इट हेल्प्स बाय बर्न्स अँड लेक्स। तिसरं आहे प्लास्टिसिटी, सॉइल कॅन बी गिवन बाय एनी शेप। दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी। बघा मुलांनो, आपल्याला पुढचं आहे मृदेचे उपयोग।
त्याच्यामधलं पहिलं आहे प्लांट्स कन्झर्वेशन, म्हणजे आहे वनस्पती संवर्धन. यामुळे काय होते, वनस्पतींची वाढ ही कशी होते, चांगली होते. त्यानंतर आहे जलसंधारण, म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन, मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे, तळे या माध्यमातून पाण्याचा आपल्याला 12 महिने काय होत असतो, उपयोग करता येतो. नेक्स्ट आहे प्लास्टिसिटी, म्हणजे अकार्यता. मृदेला हवा तसा आकार आपल्याला देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला अकार्यता असे म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून आपल्याला टणक बनवता येतात, उदाहरणार्थ माठ, रांजण, पंत्या, मूर्त्या. नेक्स्ट आहे सम यूजफुल टाईप्स ऑफ सॉईल, म्हणजे उपयुक्त मृदेचे काही प्रकार. त्याच्यामध्ये पहिला आहे चायना क्ले, त्यालाच म्हणतात केओलिन. ही पांढऱ्या रंगाची असते आणि या मृदेपासून आपल्याला कप बशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, मुखवटे त्याचप्रमाणे बरण्या देखील बनवता येतात. इट हॅज व्हाईट इन कलर. इट इज यूज टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेट्यूस, जार्स अँड एक्सेट्रा. शॅडो सॉइल, इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. थर्ड आहे मुलतानी सॉइल. द सॉइल इज यूज इन कॉस्मेटिक्स. बघा, नेक्स्ट होती आपली शाडू मृदा. ही आहे पांढऱ्या रंगाची असून पुतळे आणि मूर्त्या बनवण्यासाठी वापरली जाते. आणि मुलतानी सॉइल ही सौंदर्य प्रसाधनासाठी तिचा वापर केला. ती आपली आहे सॉइल, तो आहे टेराकोटा सॉइल. दिस सॉइल इज रेड इन कलर. डेकोरेटिव आर्टिकल्स पॉट्स यूजेस टू फॉर ग्रोविंग प्लांट्स आर मेड फॉर दिस सॉइल. बघा मुलांना, टेराकोटा मृदा या मृदेपासून कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. आता नेक्स्ट आपला पॉइंट, सॉइल टेस्टिंग. द प्रोपोर्शन ऑफ द वेरियस इनग्रेन्स ऑफ सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉइल टेस्टिंग. फर्स्ट आहे ॲसिडिक सॉइल, pH लेस दॅन 6.5. सेकंड आहे न्यूट्रल सॉइल, pH 6.5 अँड 7.5. थर्ड आहे अल्कलाईन सॉइल, pH हायर दॅन 7.5. कॉजेस ऑफ डिमिशन्स ऑफ सॉइल इन फर्टिलिटी. फर्स्ट आहे सॉइल, pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. सेकंड आहे लोअर प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, नो लॉन्गर ड्रेनेज ऑफ वॉटर, रिपीटेड कल्टिवेशन्स ऑफ द सेम क्रॉप, कंटिन्युअस यूजेस ऑफ सॅलिन वॉटर, एक्झिक्युस यूजेस ऑफ केमिकल फर्टिलायझर. मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे. मृदेची सुपीकता म्हणजे जी जमीन आहे ती जमिनीची सुपीकता कोणत्या कोणत्या कारणांमुळे होते, तर पहिला आहे मृदेचा सामू हा pH पेक्षा कमी आणि 8H पेक्षा कसा असतो, जास्त. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कसे असते, कमी असते, जमिनीमध्ये कमी होत जाते. जमिनीतील पाण्याचा निचरा कमी होत जातो. सतत एकच पीक घेतल्यामुळे पण मृदेची सुपीकता कमी होते. खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे सुद्धा मृदेची सुपीकता कमी होते. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. ही आहे जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे. मुलांना, आपण आज मृदा आणि त्यानंतर मृदेचे उपयोग, मृदेचे प्रकार आणि त्यांचे उपयोग आपण आज पाहिलेले आहे. थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.